तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आता पाहतो आम्ही फांद्याची भाजी तोडायला। तर ही भाजी फक्त आपल्याला पावसाळ्यातच खायला भेटते, खायला बी तुम्हाला सांगते मी एकदम एक नंबर लागते बरं, या भाजीमानी भाजी लागत नाही। तर आता ही फक्त आपल्याला पावसाळ्यातच भेटते, तर असं हिवाळ्यात आणि ते तर भेटतच नाही। तर आता पाच फोडणं झाली मी भाजी, तर हे पण एवढा गेला होता तर भरपूर तिकडे बी अजूक पानं आहे त्याला, पण मग हे पण अशी त्याच्यामध्ये काय झालं, आता निसर्ग भाजी म्हणल्यावर याच्यात काही फवारणी राहत नाही, काहीच राहत नाही। तर एकदम आपल्या शरीराकरता बी एकदम भारी भाजी राहायची। तर आता एक अर्धं पान कतरेलं होतं त्याच्यामध्ये, आता आपण कसं राहतं, आपण दुसऱ्या भाज्या खातो त्याच्यामध्ये काय होतं, फवारण्या गिवारण्या करेलच राहायच्या। तर असं कोणीच शेतकरी नाही का अशा भाज्या आणत नाही, तर प्रत्येक आता फवारणीच करत, आता प्रत्येकाचं तेच नाही गेले। पण मग या भाजीला अजिबात फवारणी गिवारणी राहत नाही आणि खायला बी एकदम भारी लागते ही भाजी। तर आता पाह झाली मी तोडणं, आता पिशवीमध्ये बनवली मी केली, आता एवढी जमत आता जाणे घरी घेऊन। तर मक्काच्या पलीकडं होती तिकडं भाजी, तर येता येता काही हिवडं घेतलं नाही मी। आता आता पाह घेणे कोथिंबीर मुंडपोळे करण्यासाठी, तर आता पाह किती भारी कोथिंबीर झाली ती, तर एकदम भारी भाजी बरं हे पा। तर आता आम्ही काय केलं, तर निंद झाली ती कपाशी पुरी, तर मधी मधी लावेल होती कोथिंबीर, पण मग काय झालं निंदाच्या आता वखर ते चालला, तर थोडंफार निघून गेली ती। पण मग आता काही गेटी गणी भरपूर येते हे पा, किती भारी कोथिंबीर येली ती आता। असं झालंय कोथिंबीर घेऊन घरी मूल कोळ्यात टाकायला। गावरान कोथिंबीर बार काही तिचा वास बी एकदम भारी येतो। कपाशीत लावली होती म्या, चला आता करणे भाजी। तर आता ही भाजी घेते मी धुऊन झाली, तर आता आलो आम्ही घरी। आता येतं या भाजीला धुवून घेणं लागतं, आता एकदा धुवून घेते आणि मग चिरून लगट मुकळ करायला सुरुवात करू। आता तर एकदा बारीक चिरून घेणं लागते ती, तसेच टाकलं मी झालं। तर आता एका पाण्याने धुवून घेते चांगली मुलीला, भाजी चिरण म्या, तर चांगली बारीक चिरून घ्यायची। आता अशीच पुरी भाजी चिरून घेणे आपल्याला, थोडी जाड बी असली तर चालते त्याच्यामध्ये काही निवड। तर आता चांगली मोठी परतच घेतली म्या, मग काय ना मग तिंदा तिंदा येवत त्याच्याकरता मोठी परत घेतली। तर हे पा आता अशी बारीक चिरून घेतली म्या पुरी भाजी, तर अशी चिरून घ्यायची। तर काय होते ना, आपण ज्यावेळेस याला टाकतो तर थोडी वापरून घेणं लागते ती। तर आता हे पा अशा प्रकारे पुरी भाजी चिरली म्या, तर येळ्याने चिरून घेतली पुरी, तर ह्या अशी बारीक चिरून घ्यायची तिला, तर काय होतं मग लवकर हे वापरते ती। तर आता हे पा एवढं पाणी ठेवलं म्या ते उकळासाठी पाणी, तर मग आपल्याला नंतर काय करणं, हे पाणी उकळलं का याच्यामध्ये सोडून देणे भाजी। तर ते थोडीशी कसं होती, तर मग त्याच्याकरता थोडंसं पाणी घेतलं, भाजी जरी जास्त दिसली पण मग ती काय होते थोडीशी कसं होती वापळून सनी। तर आता हे पाणी ठेवले उकळासाठी, तर आता त्याच्यावर ठेवणं हे झाकण, तर आता तिला लवकर उकळीन मग। तर आता ही भाजी टाकून घेणे आपल्याला पाण्यामध्ये, मग ती वापळून जाईन। तर आता टाकून घेते मी भाजी, तर आता एकदम मस्त होऊन जाईन ती भाजी। तर आता पा वरच्या तू वापळण ती, तर भाजी जरी किती मोठी दिसून राहिली पण मग वापळून थोडीशी कसं होती ती, तर त्याच्यानं थोडं पाणी कमीच घेतलं होतं मी। तर आता पा झाली भाजी टाकणं, तर सोपे एकदम करायला मुंडपोळे, तर पा आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवून देऊ, तर लवकर वापळण मग झाकण ठेवली तर गॅस बी फुलच ठेवली मी। तर आता वापळण भाजी, तर आता पाह घेतली भाजी वापळून सगळी, तर थोडीच वापरणं लागते, जास्त काही वापरणं
आज वापरून घेतली मी ती पुरी भाजी आता तर काय ना पीठ मळायला एकदम सोपं जात मग गुळपोळे करायला तर चिकट राहते ती भाजी थोडी बनवायच्या टायमाला तर मग थोडी वापरायला आली का अशी चिकट चिकट होती ती जास्त ती आपण आता घेतली काढून सनी झाली आता ती वापरली आता हेपा बाजरीच त्याला बाजरीच पीठ लागत असं दुसरं काय असं घ्यायचं नाही काय ती भाजीची कट राहते तर आपण जर कधी गावाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये तर गावाच्या पीठानं काय होतं पुरं जास्त चिकट होऊन जाते ते आणि खायला एकदम चांगले लागत नाही मग तर काय आम्ही करत असं ना बाजरीच पीठ घ्यायचं बाजरीच्या पीठानं एकदम भारी बाई बनते ते आणि अजिबात चिकट बनत नाही पहिल्याच भाजी चिकट राहते ती तर आता पाय याच्यामध्ये वावान ती टाकून घेतलं मी तर आता हे हिरवी मिरची ते काढून घेतलं मिक्सर मधून थोडी हळद भी टाकली टाकून घेते मी पुरं तर याच्यात काही पाणी टाकायची गरज पडत नाही आता ही कोथिंबीर कापून गेलो ती टाकते एवढं मीठ टाकणं लावलं तर आता येते ती भाजी टाकून घ्यायची तर आता येत असच मळायचं तर पीठ थोडं बाजूला काढून घेतलं मी काय ना मग जास्त कधी झालं ते येवत त्याच्यामध्ये असं कालवून घ्यायचं त्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं त्याच तर एकदम भारी लागते हे खायला तर असं मळून घ्यायचं ते पुरू पीठ तर करत असताना कधी बी बाजरीचं पीठ घ्या तर बाजरीचे पीठ चांगले लागते आता या असं चांगले नाही लागत मग ते आपण कधी म्हणलं तर गावाचं पीठ तर